आणि गोयान ही केळ्याची जात्रा म्हणून खूप फेमस होता। या जात्रेचा दोन दिवस खरं म्हणजे दोन दिवस उत्सव आज जात्रा असतो त्यांना दशावतारी नाटक होता आणि दुसऱ्या दिवस सत्यनारायणची महापूजा होता। हंगा प्रत्येक चार घरवडी असा प्रत्येक वर्षा एक एक घरवडीचो मनीस बसता पूजेक। आम्ही सिलेक्शन करतात तान्यागिरी घरवट सावाजी घरवट शिरकार घरवट आणि आमची पाडगे असे चार घरवडी जे असा तितून जे आम्ही प्रत्येकाक एका एका वर्षा हे वाटून घालता। आज ह्या जात्रेचो 68 वर्षा जात्रोत्सव असा भाविक खूप येले असा हंगा ही म्हाका दिसता पेडण्या तालुक्यात खूप लास्ट जात्रा अशी लास्ट जात्रा ही आणि आजोबा देवा मानपी गोयान तसे महाराष्ट्रातले खूप भाविक बॉम्बे पासून सुद्धा हंगा लोक येतात। बॉम्बे कर्नाटकाचे लोक हंगा ह्या जात्रेक येतात आणि हे हो जो जात्रोत्सव हा लोकांच्या आधारात लोकांनी देणगी देऊन लोकांनी आपला हातभार लावून हे आम्ही देऊ उभं केला।